बॉबी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजित गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त सिद्धेश्वर मंदिर परिसरातील बेघर निराधार लोकांना अन्नदान करण्यात आले. रिपाईचे युवा नेते तथा बॉबी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजित गायकवाड यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शुक्रवारी सिद्धेश्वर मंदिर परिसरातील बेघर निराधार लोकांना रिपाईचे जिल्हाध्यक्ष अशोक सर्वदे, सांगोल्याचे नगरसेवक सूरज बनसोडे, माळशिरसचे नगरसेवक भारत आठवले, अण्णा बनसोडे, महाराष्ट्र उपाध्यक्ष कीर्तिपाल सर्वगोड, अश्विन गायकवाड, महेश गजधाने यांच्या प्रमुख उपस्थितीत अन्नदान करण्यात आलं. अजित गायकवाड यांचा वाढदिवस हा नेहमीच सामाजिक बांधिलकीनं साजरा केला जातो अशा शब्दात कौतुक करत उपस्थित मान्यवरांनी अजित गायकवाड यांच्या वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन केलं. सोलापूर शहरामध्ये सोलापूरचे लोकनेते त्याचबरोबर ठोक नेते म्हणून प्रसिद्ध असलेले अजित गायकवाड त्यांच्या वाढदिवसानिमित्त अमोल वाघमारे यांच्यातर्फे भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित केला. तो कार्यक्रम त्यांनी आयोजित केल्याबद्दल त्यांचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं मी नगरसेवक सांगोला मनपूर्वक आभार मानतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष आणि नगरसेवक अजितभाऊ गायकवाड यांचा वाढदिवस 3 तारखेला जरी असला तरी त्यांच्या ज्या अमोल वाघमारे मित्रमंडळाच्या वतीनं या ठिकाणच्या जे लोकांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला ते मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो. आणि त्याने जे वार्डामध्ये जे विकासाचं काम केलेलं आहे त्या कामाचेसुद्धा पोचपावती म्हणून भावी काळामध्ये सुद्धा त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यासाठी जिल्ह्याच्या वतीनं त्यांना मिळावी अशा स्थान करतो. या प्रसंगी बॉबी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.